गौरी सोनपावलानं एक अशी आर्तसाथ घालत मंगळवारी अनेक भाविकांच्या घरी गौरींचं तथा गौरी गणपतींचं आगमन झालं। त्या पार्श्वभूमीवर भाविकांनी घरात आकर्षक अशी सजावट करून स्थापना केली। धुळे शहरातील एकतानगर बिलाडी रोड देवपूर धुळे येथील रहिवासी विजय पवार यांच्याही घरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गौरी गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे। 2.5 दिवसाच्या गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 56 भोगांचा नैवेद्य दाखवून विविध सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यात आज सायंकाळी महिलांसाठी खास करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। त्यानंतर जगावर कोसळलेल्या कोरोना या महामारीचं संकट दूर होवं असं साकडंही गौरी गणपती तथा महालक्ष्मीला घालण्यात आलं। मी विजय पवार, सालापादाप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी गौरी गणपती म्हणजे महालक्ष्मीचं आगमन याही वर्षी झालेलं आहे। या 2.5 दिवसाच्या पाहुण्या महालक्ष्मीसाठी काल विधिवत पद्धतीने स्थापना झाली। आज 56 भोग व पुरणपोळीचं नैवेद्य असं महालक्ष्मीला आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे व सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल। उद्या सकाळी विधिवत पद्धतीने विसर्जनाचा कार्यक्रम होईल। दरवर्षी महालक्ष्मीच्या या ठिकाणी आम्ही स्थापना करत असतो। आमच्या महालक्ष्मीकडे एकच मागणं असेल की जगावर आलेला संकट म्हणजे कोरोना महामारीपासून या संपूर्ण जगाला व संपूर्ण विश्वाला वाचव हीच आम्ही महालक्ष्मीचरणी प्रार्थना करू व आमच्या सर्व व्यावसायिक बंधूंना लवकरात लवकर रोजगार सुरू व्हावा हीच प्रार्थना करतो। धन्यवाद।